ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे बोलताना म्हणाले की शेवगाव तालुक्यात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज चौक शेवगाव येथे दर शुक्रवारी शिवरायांचा अभिषेक केला जातो. ही बाब शेवगाव तालुक्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे. यामुळे शिवरायांच्या विचारांचे आणि कर्तृत्वाचे स्मरण होते. पुतळ्याच्या निर्मितीबरोबरच पुतळ्याचे पावित्र्य आणि स्वच्छता देखील उत्तम प्रकारे असून ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. तसेच असे कार्य करणारा हा ग्रुप महाराष्ट्रातील दुर्मिळातील दुर्मिळ एक आहे. 100वा अभिषेक माझ्या हस्ते झाला हे मी माझे भाग्य समजतो. शिवप्रेमी चंद्रकांत लबडे बोलताना म्हणाले की 2 ते 3 वर्षापासून अभिषेक सुरू केलेला आहे. दर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता अभिषेक केला जातो. आज 100वा शताब्दी अभिषेक आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांच्या हस्ते संपन्न झाला. अभिषेकाची परंपरा पुढेही चालू ठेवणार आहोत. तसेच यावेळी डॉक्टर नीरज लांडे, चंद्रकांत लबडे, कृष्णा मडके, कृष्णा देवडे, हेमंत पातकळ, अमोल निकमराम साळुंके, दत्तात्रय ढोले, अर्जुन कुरुमकर, लक्ष्मण मडके, नितेश गटकळ, कल्याण घोणे, बिभीषण मस्के, रवी दातीर, दिनेश वाणी, योगेश डोंगरे, लक्ष्मण साळुंके, मुन्ना बोरुडे, शंकर काटे आदी शिवप्रेमी उपस्थित होते. अत्यंत अभिनव आणि स्तुत्य उपक्रम केल्याबद्दल आपल्या सगळ्या मंडळींचं कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मला असं वाटतं की अशा स्वरूपाचा सलगपण कार्यक्रम करणारा हा ग्रुप हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत जे दुर्मिळ गट असतील त्याच्यामध्ये दुर्मिळातला दुर्मिळ हा उपक्रम आहे. या निमित्तानं एक पहिली गोष्ट होते की शिवरायाच्या विचाराचं कर्तृत्वाचं स्मरण होते आणि आपण कुठं आहोत आणि आपण त्या विचाराच्या जवळपास जाण्यासाठी आपण आपल्यामध्ये काय दुरुस्त्या केल्या पाहिजे हा एक अत्यंत महत्त्वाचा मला भाग वाटतो. आणि पुतळ्यापुरतं बोलायचं झालं तर पुतळ्याची निर्मिती होते पण त्याचं पावित्र्य राखलं जाणं, त्याची स्वच्छता राखली जाणं हे कार्य आपल्या सगळ्यांकडून या मंडळांकडून होत आहे याबद्दलही मला तुमचं कौतुक आणि अभिनंदन करावं असं वाटतं. या निमित्तानं आपण सगळ्यांनी मला बोलवलं आणि राजांच्या कार्याचा गौरव करण्याची किंवा राजाच्या कार्यामुळे नतमस्तक होण्याची मला जी संधी मिळाली याबद्दल मी शतशः आपला ऋणी आहे. हा उपक्रम अशाच पद्धतीनं पिढ्यांपार चालत राहो अशा स्वरूपाची मनपूर्वक अपेक्षा करतो. गेल्या आपण 2 वर्षापासून 2 ते 3 वर्षापासून अभिषेक सुरू करत आहोत. दर शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता आज 100वा अभिषेक होता. त्या निमित्ताने माननीय उच्चदर्शी काकडे साहेब यांच्या हस्ते अभिषेक झाला. असं जी परंपरा चालूच राहणार आहे. दर शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता स्वच्छता. बातमी प्रतिनिधी अजय नजन, मायभूमी न्यूज, शेवगाव.